नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मस्त, बाहेर पाऊस चाललाय आणि गरमागरम खाण्याची इच्छा झाली आहे. चला तर मग आज बनवूया झटपट अशी कांदा भजी. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, त्यासोबत बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. म्हणजे काय होईल, मी ज्या नवनवीन पद्धतीने रेसिपीज बनवते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल. अशा पद्धतीने कांदा भजी बनवाल तर एकदम अशी ही कांदा भजी कुरकुरीत होते आणि आतून एकदम अशी सॉफ्ट लागते. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आपल्याला इथे कांद्याची भजी करायची आहे, त्यामुळे बघा इथे मी 3 कांदे मीडियम स्वरूपाचे घेतलेले आहेत. हे कांदे आपल्याला उभ्या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. बघा दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे कांदे कापून घ्यायचे. याची साल आता आपण काढून घेत आहोत. त्यानंतर हा जो मधोमध थोडासा भाग असतो तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आणि हा कांदा आपल्याला उभ्या पद्धतीने कापून घ्यायचा आहे. बघा दाखवल्याप्रमाणे आपल्याला याच्या बारीक बारीक अशा स्लाइस करून घ्यायच्या आहेत. एक कांदा आपला कापून झालेला आहे, त्याचप्रकारे आपण दुसरा कांदा देखील कापून घेऊया. आपण अशा प्रकारे उभ्या आकाराचे काप करून घेतले की एकदम खेकड्याच्या आकाराप्रमाणे आपल्या या भजी होऊन जातात. अशा प्रकारे आपल्याला सर्व असे तिन्ही कांदे कापून घ्यायचे आहेत. बघा इथे आपले तिन्ही कांदे चांगले असे कट करून मी घेतलेले आहेत. हे कांदे आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. बघा इथे आपण एका भांड्यामध्ये हे कांदे काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे कांदे चांगले असे कुस्करून घ्यायचे आहेत. बघा दाखवल्याप्रमाणे आपल्याला हाताच्या साह्यानेच हे कांदे चांगले असे कुस्करून घ्यायचे आणि कांदे आपल्याला हे चांगले असे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. बघा आपण हे कांदे चांगले असे सुट्टे सुट्टे करून घेतले. त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झालं की त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची आणि पाऊण चमचा इथे आपल्याला धना पावडर टाकून घ्यायची आहे. हे मसाले आपल्याला चांगले असे एकजीव करून घ्यायचे. चांगले आपण बघा हे मसाले कांद्याला लावून घेतलेले आहेत. आता हे कांदे आपण 10 मिनिटं तसेच ठेवून द्यायचं. त्यानंतर कांद्याला पाणी सुटलं की त्यानंतर आपल्याला इथे अर्धी वाटी बेसन पीठ आणि 1 चमचा आपल्याला इथे तांदळाचं पीठ टाकायचं. थोड्याशा हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या आणि थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे मिश्रण आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायचं आहे. बघा हाताच्या साह्याने आपण हे चांगलं मिश्रण मिक्स करून घेतलं. थोडंसं आपल्याला इथे 1 चमचा पाणी टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण चांगल्यासं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपला भजीचा आकार देता आला पाहिजे, त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवली. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला अर्धी कढई भरून तेल टाकून घ्यायचं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये एक एक करून सर्व भजी अशा सोडून द्यायच्या आहेत. आपल्याला ह्या भजी मीडियम गॅसवरच चांगल्या अशा फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे एकदम अशा कुरकुरीत होऊन जातात. 1 मिनिटं झाला की त्यानंतर ही भजी आपल्याला पलटी करून घ्यायची आहेत आणि पुन्हा 2 मिनिटं चांगली अशी मीडियम गॅसवरच चांगली फ्राय करून घ्यायची. पुन्हा 2 मिनिटं झाली की पुन्हा पलटी करून घ्यायची आणि चांगली पुन्हा 1 मिनिटं चांगली फ्राय करून घ्यायची आहे. बघा इथे अशा प्रकारे आपली ही भजी तळून झालेली आहे. आता ही भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त ही भजी आपली कुरकुरीत झाली आहे आणि चवीला देखील एकदम चविष्ट लागते. अशा प्रकारे आपण बाकीच्या भजी देखील त्याच पद्धतीने तळून घेऊया. एक एक करून सर्व भजी आपल्याला यामध्ये सोडून घ्यायच्या.
आणि चांगले असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. एक मिनटं झाला की त्यानंतर आपल्याला ही भजी पलटी करून घ्यायची. आपण जर ही भजी लगेचच पलटी करून घेतली तर ही भजी तुटू शकते. बघा, इथे आपल्या भज्या सर्व अशा चांगल्या फ्राय करून झालेल्या आहेत. ह्या भज्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. वरून मी इथे मिरची फ्राय करून यामध्ये ठेवलेली आहे. बघा, मस्त अशी ही आपली भजी दिसत आहे आणि खायला देखील एकदम भन्नाट लागते. बघा, मी तुम्हाला एक भजी उचलून दाखवत आहे. एकदम अशी ही भजी कुरकुरीत झालेली आहे आणि दिसायला देखील बघा एकदम भारी अशी दिसत आहे. खेकड्याच्या आकाराची ही भजी आपली होऊन जाते. बघा, तुम्हाला भजी मी तोडून दाखवत आहे. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम अशी सॉफ्ट अशी ही भजी दिसत आहे. चवीला देखील ही भजी एकदम भारी झालेली आहे. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि त्यात भजी केली की एकदम मस्त आपलं मन आनंदी होऊन जाणार. आजची कांद्याच्या भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबत व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच नवनवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.